वेगळं पण म्हणजे मालाची क्वालिटी, फुटवे वगैरे, ओके, पंजे वगैरे एकदम बेस्ट वाटलं. बेस्ट वाटलं ना. ओके ओके. त्याची झाडाची लव आपण म्हणजे सिटी युट्यूबवर धावतो ना वगैरे, पण बेस्ट आहे. जसं तुम्ही युट्यूब व्हिडिओ मध्ये पाहिलं आम्हाला एकदम आमची शेवा फार आम्हाला आनंद वाटतो. तसं तुम्ही आज पिकवलं एसिटी वैदिकच्या मदतीने. तेव्हाचा आणि आताच्या अनुभवामध्ये काय सांगाल? जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. भरपूर फरक. कसा वाटला तुम्हाला फरक? काय फरक वाटला? आणि हे कसं याची हाईट आमच्याकडे लोक वाट सांगतात बाबा की एवढं वाढत नाही टोमॅटो. इथपर्यंत आला की बा स्टॉप होऊन जाईल. तार इथपर्यंत मानतो लोक आमच्याकडे. बरं. साडेचार पाच फुटापर्यंत. ओके. एका माणसाला मी तार भार मजुराला बोलत म्हणजे एवढी वरती एवढी तार बांधतात. एवढी वर जातच नाही टोमॅटो म्हणे. म्हणा म्हणे आमच्या पण शेतात इथेच बांधलेलं. बाबा तू भान नंतर बघू म्हणे. बर बर बर. आता पाहायला आला म्हणे तुमच्या मत काय झाला म्हणा टोमॅटो कसं काय वाढला म्हणून. ते साहेब लोक येतात ना ते सांगतात नाही म्हणे हे तुम्ही काय वापरता म्हणे. म्हटलं हे काय म्हटलं सोईल चार्जर टेक्नॉलॉजी म्हटलं ते रूट चार्जर न्यूटी चार्जर म्हटलं तसं वापरणं चालू आहे कुशी अमृत नाही म्हणे ते शक्यच नाही म्हणे होणारच नाही म्हणे. अरे म्हटलं आता हे जे म्हटलं हे म्हटलं लागलं असतं तिथे चाला म्हटलं ते दिले मी जे आपलं ते पडलेलं वापरलं ते दाखवलं त्यांना ते दाखवलं त्यांनी. ओके. म्हणजे तुमचा प्लॉट नेमका रस्त्याला रस्त्याला कसं पेट्रोल टाकायला कोणी भेट येतं असं रोडान दुरून चमकतंय कोणी ना कोणी येऊन जात इकडे साहेब लोक. बरोबर आहे बरोबर आहे. चांगलं आहे सर. 55 आणि ते एकदम 25 मध्ये पण लागलेले खाली पंजाब. हे बघा. आणि रोगराई वगैरे काय वाटत? नाही रोगराई काहीच नाही का? अडीचा एक दोन दार एक दोन तीन चार पाच. हे बघा 9, 10, 11, 12, 13, 14, 18 18 म्हणजे एका ठिकाणी दिसले तुम्हाला सुद्धा 15-20 फळांचं पण जे. बरं हे बघा ना खाली तुम्ही खाली काय फळ पूर्ण सेट झालेलं आहे. बरोबर एकदम खालून फळ सेट होत आहे आणि वरती जो शेंडा आहे हा शेंडा काय ऍक्टिव्ह चालू आहे आणि प्रत्येक बघा ना प्रत्येक फुटव्याला शेंडापर्यंत बंचेस आहे बघा इथपर्यंत पण लागलेले. आणि हे जे आहे हे त्याच स्वतःच संरक्षण करण्यासाठी काय लव लव आहे. बरोबर म्हणजे काय म्हणतात लवच म्हणतात आपल्याकडे म्हणजे ही संरक्षण प्रणाली पण त्याची स्वतःचीच आहे. प्लॉट जो आहे तो एकदम ओके मध्ये चालू आहे. या परिसरात पाऊस भरपूर आहे सर बघू शकता इथं पाणी साचले पाणी सकाळी स्प्रे मारला पाण्यातच मारला पाण्यात सकाळी तुम्ही स्प्रे वगैरे घेतला आपला डिसीज फायटरचा. बरोबर सांगत होतो प्लॉट कुठेच नाही एवढा एरियात तर नाही 25-30 किलोमीटर मध्ये असा प्लॉट कुठेच नाही जमले. बरोबर की नाही? म्हणजे मालाची क्वालिटी सुपर आहे तेव्हा मालाची क्वालिटी पाणी आणि वातावरण त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे तुमचं एवढ्या पाण्यामध्ये दादा हे डायरेक्ट म्हणजे उभयनच जाईनी म्हणजे बळी पडतं सर पाण्या जास्त पाण्यामुळे आणि आता तर प्लॉट एकदम असा फ्रेश दिसू राहिलाय है की नाही. मुळ्या वगैरे बघितलं तर समजा ओपन कर बरं पेपर थोडासा बरोबर हे बघा आता बेसल टू आता टाकलेला आता बेसल टू टाकलेला अमृत वगैरे न्यूट्री चार्जर रूट चार्जर म्हणजे काय काय घेतलं त्याच्यामध्ये न्यूट्री रूट घेतले कृषी अमृत घेतलेले मायक्रो चार्जर सोडायचा हा मायक्रो चार्जर सोडायचं आहे. मुळ्या सगळं एकदम वरती आलेले की नाही कसं माती एकदम नरम होऊन जाते माती नरम होऊन जाते मोकळी मोकळी गांडूळ कधी पाहायला भेटत नव्हते ते पाहायला भेटतात यावर्षी पाहायला मिळतात ते गांडूळ. ओके म्हणजे तुम्हाला तर बेनिफिट हे 100% आणि याचे जे ना इथपर्यंत चौरा येऊन झाले काय येऊन झाले मुळ्याच्या पांढऱ्या मुळ्यामुळे आतमध्ये येते बा फटीमध्ये. अच्छा पांढऱ्या मुळ्यांची जास्त वाढ झालेली ओके 15-20 गुंठ्याला तुम्ही 9 लिटर वापरले. अजून आमची अशी अपेक्षा आहे का येले ना कमीत कमी अजून 10 लिटर जर पाहिजे मग 5 मत करायचं. तुम्ही एवढं सगळं कष्ट करताय त्याला पोषण भरपूर देत आहे त्याचा हा परिणाम आहे बघा ना खाली पांढरी मुळे पूर्ण बेड कव्हर केला आहे. बरोबर वाढ चांगली आहे तिची आणि हे शेंडा सुद्धा चालू आहे. बरोबर की नाही आम्ही तर कोणाच्या प्लॉट पण गेले नाही पण बाकीचे प्लॉट वाले आमच्याकडे आले आम्ही एवढंच भेटत नाही हे भानुभाऊ आम्ही किरून दादा कुठवे आणि हे
परेशान होऊन गेले बांधवा मी रोज बांधावं लागतो रोज सुतळ्या. आज दुकानदाराकडे गेला मी सुतळ्या आणले तुम्हाला एवढं सुतळी लागायची म्हणजे तुम्हाला एवढं सुतळी कसं काय लागतो जिद्दी शेतकरी करणारे आपलं म्हणजे वापर करायचा ठाणलेला ठाणलंच पूर्ण असं हे केलं सोड पकडपणाने केलं नाही खरंच जिद्दी शेतकरी कसं आहे युट्यूबला मोबाईलला पवन सरांचा कोणी एवढा विश्वास ठेवत नाही हिंमत नाही करायचं म्हणजे करायचं काही हान मत येस ना सर विश्वास. किती लागलेले आतमध्ये हा हे आतमध्ये झाड असं भरून निघालंय भरून निघालेल ओके तुटून जात डायरेक्ट तुटून असं हा बघा म्हणजे जिकडे बघावं तिकडे एकदम जबरदस्त माल लागलेला नाही. बरं त्या काय झाडाचा काय अनुभव सांगत होते सर तुम्ही झाडाचं म्हणजे ह्या फ्लॅट मध्ये ना बघता मला असं पार्टी सारखे म्हणजे दोन चार झाड असे वाटले तर मला काही चिंता होती ती म्हटलं दोन चार झाडामुळे म्हटलं असं पूर पांगणार त्यांनी पांगले त्यांनी होता ना त्यांना वाटलं की व्हायरस मी आता घाबरून गेले की आपण एवढं वापरतोय खर्च करतो म्हटलं काही चिंता करू नका एकदम झाड एवढ्या प्लॉट मध्ये काही विषय नाही म्हटलं जाणार आहे म्हटलं तिथल्या तिथे इकडे बघा ना मुळी कुठपर्यंत आली तर खोड कुठे झाडाचं आणि मुळी कुठपर्यंत आली बघा इकडची पण ये बा मुळे भरपूर डेव्हलप तुम्ही एकंदरीत एकदम समाधानी आहेत एकदम बेस्ट सर एकदम बेस्ट पोषण देताय ना 100% तो रोगाला अजिबात घाबरायचं नाही बरोबर रोग कोणाला घाबरवतो जे कमजोर आहे त्यांना त्याच्यावरतीच अटॅक करणार तो. आपण जर पोषण देतोय आता तुम्ही 9 लिटर सॉइल चार जर सोडलंय ना अजून 10 लिटर तुम्ही सोडणार आहे बरोबर आणि बाकी रूट न्यूट्री दिलंय कृषी अमृत वापरलंय भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे तुम्हाला भिण्याची अजिबात गरजच नाही. तेवढं आम्हाला एक पश्चाताप वाटतं की बाबा आम्ही बेसल डोस वाटतं आम्हाला कंत वाटतं की कमी टाकला आपण पहिले जास्त भरला असतं पहिले पाऊस सकाळी विषय झाला मला त्याच्यानंतर जे करायचं ना अंतर 6 फूट ठेवायचा हे अंतर दोन्ही झाडामधलं कमी करायचं माझी संख्या कमी करायची बरोबर आहे म्हणजे चालेल आता मी फुवारा मारतो सर याला तर एकदम तुटत सर पंपची काढून आता त्याला 2 महिन्यांनी काय सांगतो आपण परत बेसल डोस द्यायचा आता तुमचा तोडा सुरू झाला की त्याला परत काय द्यायचं रूट न्यूट्री आणि बेसल डोस एक देऊन टाकायचा म्हणजे झाड आपलं कुठेही स्टॉप राहणार नाही. लोक 2-3 महिने प्लॉट चालतो का म्हणे पुढे म्हटलं मग नवीन पडदडे नवीन फुट येतात त्यांना मग 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 आणि वाटेल तेवढे तोडे करा तुम्ही फक्त त्याला पोषण रिपीट करा. त्यावेळेस पानावर कुठे मोठे करप होता बरं आपल्या फ्रुट चार्जर क्रॉप चार्जर वगैरे मारलं ना एकदम झाड गजब झालं म्हणजे तुम्ही रोप वाटिकेतून आणलं त्यावेळेस पानावर जे ना खालच्या पानावर नागाडी वगैरे होती अशी आपलं फ्रुट चार्जर क्रॉप चार्जर मारलं ना एकदम झाड फ्रेश झाला एकदम फ्रेश झालं पुढे ते आदळलंच नाही. ओके ओके म्हणजे तुम्ही 100% समाधानी एकंदरीत रोग झालेलं जे आहे ते इथं आल्यावर पोषण मिळाल्यामुळे त्याचा रोग गायब झाला परत दिसलंच नाही. मिरची मध्ये 40 ग्राम सोनं जे ना वाय गेलं अरे बाबा व्हायरस आला एकदम व्हायरस आला पूर्ण प्लॉट मिरची लावली होती पूर्ण प्लॉट खराब होऊन गेला आणि थोडा पण सुद्धा गेलते नाही त्याच्या करता जे ना मिरची लावणं बंदच करून टाकलं होतं आम्ही मिरची लायची नाही बंद करून म्हणायचं होतं पहिलं आमचे आजोबा असं भरोसा नाही ठेवत बाबा कारण प्रत्येक शेतकऱ्यांना कोणी पण लुबाडून जातो बाबा बरोबर आहे का आतापर्यंत हे दादा घाबरायचे म्हणजे तुम्ही बिंदास्त आणि मिरची व्यापारी जे ना शेवटी जे ना गोंडोर मारून म्हणजे त्यांना पैसे माल घेऊन जायचे पैसे द्यायचे या क्षेत्रामध्ये 200-225 अशी पन्नी काढत होतं पण मिरची या परी कशी असतं आमच्याकडे माल घेता दोन एक महिने रोकडा राखडी वार करता त्याच्यानंतर पैसे बुडवून टाकता नाही पण समजा यांचा विषय असा होता बाबा म्हणजे पूर्वीचा तुमच्या पूर्वीला तुम्हाला कसा अनुभव होता तर वाईट अनुभव होता आता बघून काय वाटतं तुम्हाला आता बरं वाटतं आता शांतता वाटते शांतता वाटते की नाही. आणि आमचे 55-2 महिने पण झाले 55 बरोबर आहे तुमच्या झाडामध्ये तुम्ही मातीला पोषण दिलं मातीने झाडाला ऑटोमॅटिक पोषण दिलं आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही पाणी निघते ना पाकुटवा लगेच फूड कडी लगेच हा 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 प्रत्येक फुटव्याला
म्हणजे कांड्याला त्यांचा नवीन पंजा निघालेला आहे, फ्लॉवरिंग पण चालू आहे आणि खाली साईज पण होते. साहेब आले टोमॅटो असे म्हणे असे कडक वाटतात म्हणे, टमाटे म्हणे नरम नाही म्हणे, नरम नाही म्हणे आपले टमाटे म्हणे असे नरम वाटतात म्हणे, कडक कापरे म्हणे. पाण्याचा पचका राहतो, पाण्याचा पचका पूर्ण गरदार राहीने खूप म्हटलं. अजून हे काही नाही म्हटलं, याच्या मधला अजून त्याला टाईम आहे, अजून तर म्हटलं गच कडक होणार आहे. म्हटलं एक व्हिडिओ म्हटलं मी अशी बघितली म्हटलं युट्यूब वर, का म्हटलं ते शेतकरी एक ते म्हटलं चॅलेंज करताय दोघी हाताना कोण टोमॅटो फोडून दाखवलं, मी त्यांना बक्षीस देईन. त्यांनी जे चॅलेंज दिलं होतं की मला हाताने टोमॅटो फोडून द्या बा, ते सांगताय. एक खुशी अमृत ना एक आम्हाला नॉलेज असं आला का याच्या ना, म्हणजे जमीन अशी नरम राहते भुसभुशीत होते. तुम्ही गांडुळ म्हणतात गांडुळ, गांडुळ आम्हाला एकच महिन्यानंतर गांडुळ पाहिले भेटतात. 10-15-20 वर्षापासून गांडुळ गायब होता जमीन शेती, पहिले नवीन काढून माती उतरली गांडुळ पाहायला भेटत. बर बर, सोईल चार्जर ना एकदम चांगली एकदम अशी नरम होते. हा बरोबर, कारण म्हणजे कसं जास्त जवळ सोडलं ना तेवढं सोईल चार्जर घालून चांगलं मुळे पूर्ण बेड कव्हर करून घेतो, बेड एकदम कव्हर करून. आमच्याकडून सर फार चुका झाल्या, पण त्या चुकातून आम्हाला असं वाटत नाही आपलं प्लॉट वाचिन वाचला की भीतीमध्ये स्ट्रेस मध्ये एवढा खर्च केला पाहिजे. त्यांनी ते केलं नाही, त्यांची मेहनत त्यांनी जिद्दीन आम्ही लढत राहिले. पण हे दिसून राहिले ना, हे तुमचं फळ दिसलं त्यांच्या जिद्दीला यश आणि एवढा चुका होऊन सन आज आम्हाला समाधान आहे की एवढं फुलं दिसतंय बघ. तुमचा प्लॉट आता आज त्या कधी कोणाचाच नाही, आज तर नाहीचे बरोबर जवळपास नाहीचे आमच्या एरियात नाही. म्हणजे भयंकर म्हणजे मुंबईची कमी 51 वर्षाची 2 वर्षाची घालवली. 51 वर्षाची मुंबईहून कमाई केलेली, 2 वर्षाची घातली. अरे बापरे, पूर्वी हब होता मिरचीचा एक फॅड होत की नाही मिरची ने खूप पैसा येतो, खूप कमाई होते बा. त्यांनी त्या आशेने त्यांचं घरचं सोनं तोडलं म्हणजे कसं 125 पन्नी निघतो, 25,000 येतो. पण ती शेवटला पाणी जे अति पडला किंवा काही रोग आला अटक आला ते म्हणजे पूर्ण पूर्ण आणि सर तुम्हाला खर्च तुलनेत काय वाटतं? खर्चे म्हणजे दुसरे जे औषधी आपण आणतो कृषी केंद्रावरून तिच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे लस एकदम फरक वाटतो. केमिकल आणि केमिकल याच्यामध्ये कसा तुम्ही कसं काय सांगाल? म्हणजे आमचं एक म्हणणं आहे का शेतकऱ्यांना 100% वापरायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्ही कसं रोग राही हा हे बघा, मार्केटमधून समजा तुम्ही एनपीके ची बॅग आणता 10-20 रुपये किंवा XYZ, तर ती किती रुपयाला पडते? 2,000 रुपये पडते. बरं, आपलं कृषी अमृत 5.5 रुपये म्हणजे मग काय? म्हणजे त्याच्यामध्ये 4 थैल्या बसतात एका पिशवीमध्ये, 50 ठिकाणी एका केमिकलच्या थैलीमध्ये 4 बॅगा. बरोबर, आणि समजा त्याचे रिझल्ट पण त्याच्यापेक्षा जास्तच मिळतात ना? केमिकल काय होतं शेतीचं तुमचं? केमिकल कडक पडते भुसभुशी होऊन जाते नरम. कर्ज होत केमिकल ना तर होतच ना, उत्पन्न वाढायच्या ऐवजी काय होतंय कर्ज होतंय. आज जर तुम्ही अशी अभ्यासू शेती केली योग्य शेती केली तर काय आनंद वाटतोय? बरोबर नाही वाटतो आता, जर आनंद वाटतो पण आता जे पुढचं सगळं दैवाच्या हातात आहे नक्कीच, पण आपण पण प्रयत्न करतोय ना. आपण प्रयत्न करतो आपल्या हातात काय वातावरण कष्ट करतो. बरोबर आहे, आपली कष्ट वाया न गेली पाहिजे त्याच्याकरता त्यासाठी एस सिटी वैद्यकीय युट्यूब वर बघू बघूच हे लावलेलं आहे टोमॅटो होती लावायचं असं आपल्याला कोणते व्यसन नाही, लोकांना कसे पत्ते सट्ट्याचे राहतात दारू गिरूचं व्यसन राहतं, आमच्याला कोणतंच व्यसन नाही. जसं बा याच्यात गेले तर गेले मग बघून घ्यायचं मग काय. आता म्हणजे हेच शेतीचं एक व्यसन लागलेलं थोडक्यात. ओके, पाहून ज्या चुका कळाल्या तुम्हाला कुठल्या कुठल्या चुका कळाल्या जरा सांगितलं? चुका मला याच्यात अशा कळाल्या का याचं जे अंतर आहे लागवडीचं अंतर ते मोठं पाहिजे. बरोबर आहे, आणि हे 1.25 ड्रीप आहे, 1.5 पाहिजे. बरोबर आहे, आणि अंतर जे दूर झालं पण लांब पाहिजे. बरोबर बरोबर ओके, म्हणजे युट्यूब व्हिडिओ पाहणं किती महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. बरोबर, डायरेक्ट आपल्याला सरांचं मार्गदर्शन जे आहे ते युट्यूबच्या व्हिडिओ मधून करत आहे. बरोबर,
बघा हे काय ही कोबी तुमचा गोबीचा प्लॉट आहे सर हा याचा पांढरा मुळे बघा इकडे कशा प्लॉट मध्ये आलेले चुनखडीची जमीन आहे चुनखडीची जमीन आहे बेडवर पांढरी मुळे याला याला सेम डोस भरलेला आहे हा सेम भरला दुसऱ्यांदा कृषामूळ टाकलेला याला दुसऱ्यांदा कृषामूळ टाकलेला टाकला पांढऱ्या मुळ्यांची वाढ एकदम जबरदस्त आहे आणि पान बघायला किती सशक्त आहे वरती चाललेलं आहे ते बघा हा पान बघा किती सशक्त आहे गुडघ्यापर्यंत प्लॉट आलेला आहे गुडघ्यापर्यंत आलेले तुम्ही सगळे प्लॉट बघा ओव्हरऑल प्लॉट मध्ये पान तिथं हातापेक्षा डबल आहे पावसाळ्यातली गोबी झाड एवढं मोठं पावसाळ्यामधलं आहे आणि पावसाळ्यामध्ये मला एक गोष्ट सांगा कीड वगैरे कीडचं प्रमाण फार जास्त असतं पावसाळ्यात कीड जास्त असते की नाही आणि आपल्या लागतं आपल्या कमी प्रमाण प्रमाण कमी म्हणजे दिसतच नाही पान बी एकदम सशक्त आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे झाडाची क्वालिटी बी बेस्ट आहे ओके तर तुम्हाला स्प्रे मध्ये काय म्हणजे तुम्ही काय काय वापरला स्प्रे मध्ये डिसीज फायटर वगैरे त्याचा स्प्रे केलेला आहे क्रॉप चार्जर वगैरे क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर म्हणजे एकंदरीत कोबीचा बी प्लॉट एकदम जबरदस्त आहे काय वाटतं तुम्हाला शेतीबद्दल काय वाटतंय आता आधी तुम्ही 2 वर्ष आधी जी शेती करत होती तिच्यामध्ये आजच्या शेतीमध्ये काय वाटतंय आनंद वाटतोय शेतीमध्ये आल्यावरती पूर्वी जसं तुम्हाला नैराश्य यायचं केमिकल शेतीमध्ये कारण कर्ज वाढत होत 2-3 वेळेस तर आमच्या गोबीमध्ये पैसेच निघाले कशामध्ये कोबीचं पीक होत कोबीमध्ये आजची हे पीक पाहून एकदम आनंद वाटतोय भाव पण चांगले आहे गोबीचे कधी चांगले गेले 50-55 रुपये जाते मार्केट बघा ना आज प्रत्येक पानाला एवढं क्वालिटी असली तर मला भाव मिळणार आणि ह्याच्या पांढऱ्या मुळे हे बघा पूर्ण प्लॉट मध्ये पसरले सगळीकडे वरती आलेले आहे ना एकदम आजूबाजूला कोबीचे प्लॉट असतील ना जवळपास तुमच्या तुमच्या एरियामध्ये नाही असा प्लॉट नाही अच्छा आज पण 2-3 लोक आले प्लॉटवर ते पण बघितले असं प्लॉट आपल्या परिसरात आहे शिरा बघा ना त्याच्या पूर्ण अशा आतमधून शिरा वगैरे दिसत आहे मागून पण पूर्ण लस्टर आहे त्याच्यावरती एक चकाकी जी म्हणतो आपण नैसर्गिक चकाकी त्याच्यावरती सर तुम्ही जे टोमॅटो खाताय ते आता आपल्या वैदिकच्या प्लॉट मधले टोमॅटो काय तुम्हाला चवीमध्ये काय वाटतं क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे म्हणजे 55 दिवसात खायला भेटलं त्यांना 55 दिवसात आणि समजा तुम्ही भरपूर सारे समजा टोमॅटो आतापर्यंत खाल्ले असतील त्याच्यात आणि याच्यामध्ये काय वेगळे पण वाटलं काय वेगळं कडक आहे पाण्याचं प्रमाण कमी आहे घर बी भरपूर आहे की नाही म्हणजे याच्या टेस्ट मध्ये तुम्हाला साहजिकच वेगळे पण वाटलेले कसं आंबट लागतोय का टेस्ट चांगले चांगले म्हणजे आंबट लागतोय की गोड आंबटपणा कमी कमी अरे बाप म्हणजे गरेदार आहे म्हणून नॅचरल जे बाजारून टमाटे आपण आणले निघत ते बोलले तर पूर्ण पाणी पडतो बरोबर आहे आणि विशेष म्हणजे सर आज असा विषय आहे की टोमॅटो असा तोडून कोणी खाऊ शकत नाही कारण इतका केमिकलचा भाडी मार्केटला तो शेतकरी स्वतः खात नाही बरोबर आणि हा विषय मोठा आहे स्वतः खात नाही बरोबर तो जो केमिकल मारतो त्याला माहिती आपण किती केमिकल मारलाय म्हणून तो स्वतः घरी सुद्धा खात नाही तो बरोबर शेतकरी त्याच्या घरातला असून तो खात नाही बरोबर बरोबर की हा वैदिक असल्यामुळे बिंदास खात आहे न धुता डायरेक्ट न धुता खाऊ शकतो तोडून खाऊ शकतो हो बरोबर आहे एवढी विश्वास आहे त्याच्यावरती दोन-तीन जण पाल्या गेले आहेत ना आमचे बकऱ्यावाले ते म्हणतात तुमचं शिन पाहून असं वाटतं पण नाशिक कडचं प्लॉट आहे की नाही नाशिक कडची आठवण येते खरंय खरंय सेम तसाच आहे ना नाशिक कडची आठवण येते म्हणजे एस सी टी वैदिक मुळे खानदेशात सुद्धा नाशिक दिसू शकत टोमॅटोचे घड कसे लटकलेले द्राक्ष सारखे तसे होते याला पहिले हे म्हणजे पुरो वाकलेले डायरेक्ट या झाडाला कसे काटे सगळं तुम्ही सगळं झाड घ्या कुठलंही झाड घ्या एकदम एकदम क्वालिटीचे निंबू लागलेले निंबू सरायला आम्ही ना कृषी अमृत टाकलं होतं हा पहिल्या वर्षाचा बर
12 पहिला वर्ष आहे 12 चं म्हणजे वापरून पाहिला हा का म्हणजे थोडंफार चांगला विश्वास बसला म्हणजे प्रत्येक जेवढं पान आहे ना प्रत्येक गेलं फुलवर आणि एवढं गुच्छ होते फुलाचे आम्ही पण भयानून गेलो एवढं म्हणजे हा निंबूचा तुम्ही एक अनुभव सांगू राहिले फुलधारणा झाली म्हणजे तुम्ही पहिला निंबूवरती अनुभव घेतला आणि नंतर सगळीकडे वापरलं ओके निंबू शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल तुमचा शेतकऱ्यांनी कृषी अमृत वापरलं पाहिजे आहे की नाही सर तुम्ही काय सांगत होते तालुक्यात जर फिरतो मी आपल्या कंपनीचं काम पण बघतो आणि तालुक्यात जर फिरतो मला असं जाणवलं जिथे फक्त सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरते तिथेच बगीचे फुटलेले हा इतर बगीचे फुटलेले नाही आणि लोकांची समस्या हीच आहे की आमचे बगीचे का नाही फुटले मी त्यांना तेच सजेस्ट केलं की तुम्ही जाऊन बघा तुमच्या आजूबाजूलाच बघा ओके तुम्ही आता समजा हा चौधरी सरांचा म्हणजे इतका भारी अनुभव त्यांचा 50-60-70 किलो जागेवरून त्यांचे पैसे होत आहे आजच्या घडीला सुद्धा निंबूवाल्यांचे परिसरातले प्लॉट परिसरातले प्लॉट मध्ये निंबू नाहीच आहे त्यांच्या प्लॉट नाही नाही त्यांच्या बहारच पकडला आणि त्यांना पावसाळ्यामध्ये बर त्यांच्या बहारच नाही होता ओके आणि आपलं या निंबूला तुम्ही किती निंबू लागले होते म्हणजे काय म्हणे 2000 पुढे 60% निंबू कमी झाले आता कमी झालेले तोडले गेले तरी पण एवढे 40% निंबू असते दोन हजार त्यांचं हे म्हणणं की 2000 निंबू जास्त असतील 2000 पेक्षा जास्त निंबू असतील सांगताय असं तुम्हाला 2000 पण ते मोजताच कळतील हे वाकलेले झाडे सगळे म्हणजे इकडे सगळ्या फांद्या वाकलेले आहे खालून पर्यंत वरती पर्यंत सगळे हा 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 कोणी समजा एवढं गावाजवळ असून तुम्ही एवढ्या लोकांनी वापरलं म्हणजे घेऊन गेले तरी निंबू काय फरक पडला काही फरक अजून म्हणजे काही वाटत नाही अच्छा अच्छा आणि दुसरी गोष्ट हा निंबू आम्ही बाजारात विकत नाही बर जो आला तो घेऊन जातो खाण्याकरता ठेवलेलं आहे पण मग ते बघा ना तुम्ही बाजारात नेलं तरी ती वरती निंबू उरेल ना आहे की नाही म्हणजे निंबू शेतकऱ्यांनी याच्यामधून घेण्यासारखे बरोबर की नाही गरस चांगलं आहे का बरं रस आणि घराच्या बाबतीत एकदम जबरदस्त आहे आपल्या जवळ काही आहे नाही पोडायला नाही जबरदस्त रस आहे त्याच्यात बर 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 दुसरे इतर निंबू मध्ये येत नाही असं डायरेक्ट हा 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 त्यांना एकंदरीत सल्ला राहत दिल की तुम्ही एस सी टी वैद्यक चा वापर करा कारण त्याचे रिझल्ट जबरदस्त आहे ज्यांनी वापर केला ते अनुभव घेतायचे आज घेता येईल आपल्या डोळ्यासमोर पण झाड दिसत की एस सी टी वैद्यकचा वापर केलेला आहे त्याला किती फळं लागले आणि किती अमर्याद त्याला फळं आहे आज मोजू नाही शकत नाही मोजू नाही शकत तुम्ही फक्त एक लमसम आकडा सांगितलं 2000 असतील काय वाटतं सर 2000 असतील एक लमसम सेटिंग मध्ये खूप गळण झालीच नाही त्याची फुलं गुच्छमध्ये लागले आणि समजा जेवढे फुलं लागले सगळे सेट होऊन गेलेले त्याला साधारणतः किती कृषी अमृत टाकलं तुम्ही 40% पण मानले हा काय म्हटलं सर आजच्या कंडिशन 40% पण मानले सर म्हणजे 40% माल त्याचा काढलेला आहे एवढा माल दिसतोय एवढं पाहून लोक परेशान होतात एवढं फोडे का चांगले म्हणजे हे चमत्कार आहे की नाही जिथे 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 सिटी वापरलाय तिथे साईज निंबाची साईज आणि फळांची साईज खूप प्रमाणात लागलेली बर 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 फक्त जिथेच आहे आणि बाकीच्या प्लॉटांमध्ये अजून फळ सेट झाले या वर्षी बर या वर्षाचा अनुभव सांगतोय या वर्षाचा अनुभव दुसरी गोष्ट लिंबू तोडतो आणि गळण कुठे दिसत नाही त्यांच्या निंबू हे सर तोडलं ना पाहिले संत्र्या सारखा पाणी येतो वास आणि सेंड इथपर्यंत वास आला मला एवढा लांब असून हे बघ येतो ना वास येतो ना अरे वास येतोय ना रस पण एकदम जबरदस्त येते भरपूर रस डायरेक्ट रस भी भरपूर आहे ना रस म्हणजे दुसरे इतर हिरवाई निंबू कच्च्या लिंबू मध्ये पूर्ण रसदार आहे वास पण सेंटर ओरिजिनल येते बी पण एकदम कमी खाली किती रस गळतोय इकडे पण संत्र्या सारखं नॅचरल नैसर्गिक निंबू घेऊन जातो नाही शेतात येऊन सर तर म्हणजे आमचं गेट कधी बंद कधी असला त्याला चोरून का नेणार नाही दाबल्यावर पाणी पाहिजे ते ऑइल आहे वरच्या स्किन मध्ये त्याला आणखी नरम झालं आहे की नाही तेल आहे त्याच्यावर पडतो हा 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 अजून निंबू फोडले निंबूच रस नाही काढला आपण निंबूच रस नाही हा वरचा म्हणजे फक्त सालीचे एवढी रसदार आहे त्याच्यामध्ये थेंब पडले पोर
हे फक्त वरचच आहे, आतला रस्ता तुम्ही विचार करा. आजचा आतमध्ये अजून आनंद आहे. आम्हाला आज असं आहे का जे मी अगोदर 2 वर्ष अगोदर का 1 वर्ष अगोदर हे वापर म्हणजे सोयल चार्जर आज मी वापरतोय. मी आज नवीन शेतकरी आहे. याच्या अगोदर मी जे वापरलेलं होतं दुसऱ्या कंपन्यांचं त्यांना कधी मी फोन लावत होते कोण येत होते म्हणजे ते जवळ राहून सण ते येत नाही होते. आणि आम्हाला एक म्हणजे आवड म्हणजे आज असं आनंद वाटतोय वा तुम्ही एवढे लांबून आले. अच्छा अच्छा नक्की. आम्हाला एक एक शेतकरी महत्वाचा आहे सर. नाही हे बघा काय असं माहिती का राम सरांची आम्हाला एक शिकवण आहे, तुमचा 1 एकर भराचा शेतकरी तेवढाच महत्वाचा आहे आणि 100 एकरवाला तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मग आम्ही समजा तुमचा प्लॉट किती लांब असला तरी हे ना आमचं कर्तव्यच आहे, कारण आपल्या हातामध्ये एवढं मोठं सोनं लागलेलं आहे, परिस लागलेलं आहे थोडक्यात. हा परिस आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, बरोबर नाही? आता समजा याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळाला तर आपल्या खानदेशामध्ये सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा आनंद मिळाला पाहिजे, त्याचसाठी आम्ही आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. परिचय द्या ना तुमचा. सर माझं नाव अमजद खान. हा भिकन खान. हा लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव. ओके. तर आपण हा जो आपला टोमॅटोचा प्लॉट बघतोय, किती दिवसाचा प्लॉट आहे हा? हा सर 55 दिवसच झाला आज. आज 55 दिवसच झाला. तर एसटी वैदिक आपण 100% वापरलं. हा 100%. काय वेगळे पण काय वाटलं? वेगळे पण म्हणजे मालाची क्वालिटी, फुटवे वगैरे. ओके. पंजे वगैरे एकदम बेस्ट वाटलं. बेस्ट वाटलं ना. ओके ओके. त्याची झाडाची लव आपण म्हणजे सिटी युट्यूबवर धावतो ना वगैरे पण बेस्ट आहे. जसं तुम्ही युट्यूब व्हिडिओमध्ये पाहिलं आम्हाला एकदम आमची शेवानं फार आम्हाला आनंद वाटतो. तसं तुम्ही आज पिकवलं एसटी वैदिकच्या मदतीने, बरोबर आहे ना? एसटी वैदिकच्या मदतीने तुम्ही पिकवलं. किती वर्षापासून करता तुम्ही समजा हे टोमॅटोचं पीक? किती दिवसापासून करता तुम्ही टोमॅटोचे? एवढे 2-3 वेळेस पहिले केलं होतं. 2-3 वेळेस पहिल्यांदा केलं होतं. तेव्हाचा आणि आताच्या अनुभवामध्ये काय सांगाल? जमीन आसमानचा फरक. जमीन आसमानचा फरक आहे. भरपूर फरक. कसा वाटला तुम्हाला फरक? काय फरक वाटला? आणि हे कसं त्याची हाईट आमच्याकडे लोक वाट सांगतात बाबा की एवढं वाढत नाही टोमॅटो. हा हा हा. इथपर्यंत आला की बा स्टॉप होऊन बरं. तार इथपर्यंत मानतो लोक आमच्याकडे. बरं. 4.5-5 फुटापर्यंत. ओके. एका माणसाला मी तार 12 मजुराला बोलत म्हणजे एवढी वरती एवढी तार बांधतात. एवढी वर जातच नाही टोमॅटो म्हणे. म्हणा म्हणे आमच्या पण शेतात इथेच बांधलेलं. भाऊ तू बांध नंतर बघू म्हणे. बरं बरं बरं. आता पाहायला आला म्हणे तुमच्या मत काय झाला म्हणा टोमॅटो कसं आवडला म्हणजे. आणि तुम्ही सर काहीतरी अनुभव सांगत होते सकाळी म्हणजे सकाळी साहेब लोक येतात. हा ते साहेब लोक येतात ना ते काय सांगतात म्हणे हे तुम्ही काय वापरता म्हणे म्हटलं हे काय म्हटलं सोईल चार्जर टेक्नॉलॉजी म्हटलं ते रूट चार्जर न्यूटी चार्जर म्हटलं तसं वापरणं चालू आहे त्याला कुशी अमृत नाही म्हणे ते शक्यच नाही म्हणे होणारच नाही म्हणे. अरे म्हटलं आता हे जे म्हटलं हे म्हटलं लागलं असतं तिथे चाला म्हटलं ते दिल्ली मी जे आपलं ते पडलेलं वापरलंय ते दाखवलं त्यांना ते दाखवलं त्यांनी. ओके. म्हणजे तुमचा प्लॉट नेमका रस्त्यालाच आहे. रस्त्याला कसं पेट्रोल टाकायला कोणी येतं इडी असं रोडान दुरून चमकतंय कोणी ना कोणी येऊन जात इकडे साहेब लोक. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्ट हा एरिया कुठला आला? लोहारा. लोहारा पाचोरा तालुका. पाचोरा तालुका. ओके. आणि आपलं 55 दिवसाचा प्लॉट झालाय. बाकीचं मग त्याला लाग वगैरे? लाग वगैरे चांगला आहे सर. 55 दिवसापासून मनाने खूप लाग आहे की नाही? आणि ते एकदम बंचेस मध्ये पण लागलेले बघा खाली पंजाब. हा हे बघा हे बघा. आणि रोगराई वगैरे काय वाटतं? नाही रोगराई काहीच नाही का? अडीचा 1-2 दार 1-2-3-4-5 हे बघा 9-10-11-12-13-14-18 18 म्हणजे एका ठिकाणी दिसले तुम्हाला सुद्धा 15-20 फळांचं पण जाय. बरं हे बघा ना खाली तुम्ही खाली काय फळ पूर्ण सेट झालेलं आहे. बरोबर एकदम खालून फळ सेट होत आहे आणि वरती जो शेंडा आहे हा शेंडा काय ऍक्टिव्ह चालू आहे आणि प्रत्येक बघा ना प्रत्येक फुटव्याला बंचेस आहे बघा इथपर्यंत पण लागलेले. आणि हे जे आहे हे त्याच स्वतःच संरक्षण करण्यासाठी काय लव लव आहे. बरोबर म्हणजे काय म्हणतात लवच म्हणतात आपल्याकडे म्हणजे ही संरक्षण प्रणाली पण त्याची स्वतःचीच आहे. प्लॉट जो आहे तो एकदम ओके मध्ये चालू आहे. या परिसरात पाऊस भरपूर आहे सर बघू शकता इथं पाणी साचले पाणी सकाळी स्प्रे मारला
पाण्यात सकाळी तुम्ही स्प्रे वगैरे घेतला आपला डिसीज फायटरचा बरोबर ओके. आणि सुदाम सर समजा तुम्ही या परिसरामध्ये इकडे तिकडे फिरता तुमचा प्लॉट वगैरे चालू असतात तुम्ही आता सांगत होता प्लॉट कुठेच नाही एवढा एरियात तर नाही 25-30 किलोमीटर मध्ये असा प्लॉट कुठेच नाही जमले बरोबर की नाही सरांनी मिरचीसाठी पण वापरलं कोबीसाठी पण वापर काय तुम्हाला वेगळे पण काय वाटलं सर वेगळे पण म्हणजे मालाची क्वालिटी सुपर आहे तेव्हा मालाची क्वालिटी पाणी आणि वातावरण त्याला काही फरक पडत नाही म्हणजे तुमचं पाण्यामध्ये दादा हे डायरेक्ट म्हणजे उपयोगच जाईनी म्हणजे मरडोगाला बळी पडत सर पाण्या जास्त पाण्यामुळे आणि आता तर प्लॉट एकदम असं फ्रेश दिसू राहिलाय है की नाही मुळ्या वगैरे बघितलं तर समजा ओपन कर बरं पेपर थोडासा बरं बघ हे बघा आता बेसल टू आता टाकलेला आता बेसल टू टाकलं वगैरे न्यूट्री चार्जर रूट चार्जर म्हणजे काय काय घेतलं त्याच्यामध्ये न्यूट्री रूट घेतले कृषी अमृत घेतलेले मायक्रो चार्जर सोडायचा हा मायक्रो चार्जर सोडायचा मुळे सगळं एकदम वरती आलेले की नाही कसं माती एकदम नरम होऊन जाते माती नरम होऊन जाते मोकळी मोकळी गांडूळ कधी पाहायला भेटत नव्हते ते पाहायला भेटतात यावर्षी पाहायला मिळतात गांडूळ ओके म्हणजे तुम्हाला तर बेनिफिट हे 100% आणि याचे आहे ना इथपर्यंत चौरा येऊन झाले काय येऊन झाले मुळ्याच्या पांढऱ्या मुळ्यामुळे आतमध्ये येते बा फट्टीमध्ये अच्छा पांढऱ्या मुळ्यांची जास्त वाढ झालेली ओके एकाच महिन्यामध्ये आहे ना पांढऱ्या मुळ्या एकदम पूर्ण बेडले फुलून गेले पांढऱ्या मुळे एका महिन्यामध्ये बेडले बरं तुम्ही सॉइल चार्जर किती वापरले सॉइल चार्जर पहिले 5 लिटर 2-9 लिटर वापरले सर आतापर्यंत 9 लिटर सॉइल चार्जर केलं क्षेत्र किती 15-20 गुंठ तुम्ही 9 लिटर अजून आमची अशी अपेक्षा आहे का येले ना कमीत कमी अजून 10 लिटर जर पाहिजे मग 5 चमत करायचा तुम्ही एवढं सगळं कष्ट करताय त्याला पोषण भरपूर देताय त्याचा हा परिणाम आहे बघा ना खाली पांढरी मुळे पूर्ण बेड कव्हर केला आहे बरोबर वाढ चांगली आहे तिची आणि हे शेंडा सुद्धा चालू आहे बरोबर की परिसरात तुम्ही प्लॉट पाहिले असतील काय वाटतंय तुम्हाला परिसराबद्दल आणि आपले आम्ही तर कोणाच्या प्लॉट पण गेले नाही पण बाकीचे प्लॉट वाले आमच्याकडे आले आम्ही वेळच भेटत नाही हे भानुभाऊ आम्ही किरून दादा येईल कुठवे आणि हे परेशान होऊन गेले भानुभाऊ गेले रोज बांधावं लागतं रोज सुतळ्या आज दुकानदाराकडे गेले मी सुतळ्या आणले तुम्हाला एवढं सुतळी लागत नाही तुम्हाला एवढं सुतळी कसं काय लागतं जिद्दी शेतकरी करणारे आपलं म्हणजे वापर करायचा ठाणलेला ठाणलंच पूर्ण असं यांनी केलं सोड पकडपणाने केलं नाही खरंच जिद्दी शेतकरी कसं आहे युट्यूबला मोबाईलला पवन सरांचा कोणी एवढा विश्वास ठेवत नाही किंमत करायचं म्हणजे करायचं काही पण हा मत येत नाही विश्वास पण ठेवणं मात्र आणि तुम्ही आपल्या तो भाजीपाला ग्रुपला ऍड आहेत तुम्ही दररोजचे व्हिडिओ टाकता बरोबर त्या ग्रुप रोजचे 2-3 व्हिडिओ आम्ही संध्याकाळी बघत राहतो फ्री टाइम मध्ये आणि काही समस्या म्हणजे वाटत नसते तरी सरांना चिंता होती की आपला प्लॉट कसा होतो काय होतो त्यामुळे ते दररोज संपर्कात थोडस थोडं एखाद्या एवढ्या प्लॉट मध्ये एखादी झाड असं हे झालं होतं त्यांना चिंता लागली ती म्हटलं काय चिंता 2-3 काय 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 2-3 करायचं सर आपल्याला एक झाडाला इथून खालून पण किती लागलेले आतमध्ये बघा झाड असं भरून निघालंय भरून निघालेल ओके तुटून हा बघा इकडे बघा ना म्हणजे जिकडे बघा तिकडे एकदम जबरदस्त माल लागलेल नाही बरं त्या काय झाडाचा काय अनुभव सांगत होते सर तुम्ही झाडाचं म्हणजे ह्या प्लॉट मध्ये ना फक्त अशा मला असं बाल्टी सारखे म्हणजे 2-4 झाड असे वाटले तर मला काही चिंता होती ती म्हटलं 2-4 झाडामुळे म्हटलं असं पूर पांगणार त्यांनी पांगले त्यांनी होता ना त्यांना वाटलं की व्हायरस मी आता घाबरून गेले की आपण एवढं वापरतोय खर्च करतो म्हटलं काही चिंता करू नका झाड एवढ्या प्लॉट मध्ये काही विषय नाही म्हटलं जाणार आहे म्हटलं तिथल्या तिथे बघा इकडे बघा ना मुळी कुठपर्यंत आली तर खोड कुठे झाडाचं आणि मुळी कुठपर्यंत आली बघा इकडची पण ये बा मुळे भरपूर म्हणजे मुळे भरपूर डेव्हलप तुम्ही एकंदरीत एकदम समाधानी आहेत एकदम बेस्ट सर एकदम बेस्ट पोषण देताय ना 100% तो रोगाला अजिबात घाबरायचं नाही बरोबर रोग कोणाला घाबरवतो जे कमजोर आहे त्यांना त्याच्यावरतीच अटॅक करणार तो आपण जर पोषण देतोय आता तुम्ही 9 लिटर सॉइल चार्जर सोडलंय अजून 10 लिटर तुम्ही सोडणार आहे बरोबर आणि बाकी रूट न्यूट्री दिलंय कृषी अमृत वापरलंय भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे तुम्हाला भिण्याची अजिबात
करतच नाही तेवढं आम्हाला एक पश्चाता वाटत की बाबा आम्ही बेसलो असं वाटतं आम्हाला कंत वाटत की कमी टाकला आपण पहिले जास्त भरला असतं पहिले पाऊस सकाळी विषय झाला मग त्याच्यानंतर जे करायचं ना अंतर सहा पुट्ट्याचा हे अंतर दोन्ही झाडांमधलं कमी करायचं माझी संख्या कमी करायची बरोबर आहे म्हणजे चालेल आता मी फुवारा मारतो सर याला तर एकदम तुटत सर नाही आता त्याला दोन महिन्यांनी काय काय सांगतो आपण परत बेसळ डोस द्यायचा आता तुमचा तोडा सुरू झाला की त्याला परत काय द्यायचं रूट न्यूट्री आणि बेसळ डोस एक देऊन टाकायचा म्हणजे झाड आपलं कुठे स्टॉप राहणार नाही लोक दोन तीन महिने प्लॉट चालतो का म्हणे पुढे म्हटलं मग नवीन पडदडे नवीन फुट येतात त्यांना मग 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 आणि वाटेल तेवढे तोडे करा तुम्ही फक्त त्याला क्वेश्चन रिपीट करा थोडासून आणलं होतं त्यावेळेस पानावर कुठे मोठे करप होता तिने आपल्या फ्रुट चार्जर क्रॉप चार्जर वगैरे मारला ना एकदम झाड गजब झाला म्हणजे तुम्ही रोप वाटिकेतून आणलं त्यावेळेस पानावर जे ना खालच्या पानावर नागाडी वगैरे होती अशी मग आपला फ्रुट चार्जर क्रॉप चार्जर मारला ना एकदम झाड फ्रेश झाला एकदम फ्रेश झाला पुढे ते ओके ओके म्हणजे तुम्ही 100% समाधानी एकंदरीत रोग झालेलं जे आहे ते इथं आल्यावर पोषण मिळाल्यामुळे त्याचा रोग गायब झाला परत दिसलंच नाही तुम्ही म्हणजे स्टार्टिंग पासून 100% एसिटी इकडे मिरचीसाठी पण वापरले मिरचीसाठी पण मिरचीला बी लाग लागलेली आहे भरपूर बघा ना हे बघा तुम्ही कुठे आहे बघा मिरचीला एकदम लाग बी व्यवस्थित लागलेला आहे बघा हे की नाही आनंद आहे आपण काहीतरी पिकवलंय बरोबर नाही बाबा हे झालं तुझं म्हणणं मिरची मध्ये 40 ग्राम सोनं जे ना वाय गेलं अरे बाबा लावली ती पूर्ण प्लॉट खराब होऊन गेला आणि थोडा पण सुद्धा गेलते नाही त्याच्या करता जे ना मिरची लावणं बंदच करून टाकलं होतं आम्ही मिरची लावायची माझी बंद करून म्हणायचं होतं पहिलं आमचे आजोबा असं भरोसा नाही ठेवत बाबा कारण प्रत्येक शेतकरी शेतकऱ्यांना कोणी पण लुबाडून जातो बाबा बरोबर आहे का आतापर्यंत हे दादा घाबरायचे तुम्ही बिंदास्त आणि मिरची व्यापारी आहे ना शेवटी शेवटी आहे ना हा गंडोरी मारून द्यायचे म्हणजे त्यांना ते पैसे माल घेऊन जायचे पैसे द्यायचे या क्षेत्रामध्ये 200 अशी पन्नी काढत होतं पण मिरची यापरी कशी असतं आमच्याकडे माल घेता दोन एक महिने रोकडा राखडी व्यवहार करता मग त्याच्यानंतर पैसे देत नाही पैसे बुडवून टाकतात नाही पण समजा यांचा विषय असा होता बाबा म्हणजे पूर्वीचा तुमच्या पूर्वीला तुम्हाला कसा अनुभव होता वाईट अनुभव होता आता बघून काय वाटतं तुम्हाला आता बरं वाटतं आता शांतता वाटते शांतता वाटते की नाही 60 रुपये किलोचा भाव चालू आहे आमच्या आज बर हा आणि ती प्लॉटची काय परिस्थिती संपून गेले म्हणजे आपला चालू आहे अजून म्हणजे काही ना काहीतरी हा ना नंतर लावलं पण मग काही ना काहीतरी उत्पादन आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे आणि टोमॅटो तर एकदम गजब आहे टोमॅटो एकदम टोमॅटोचा अनुभव म्हणजे चांगला आला जास्त आला असा जास्त आला की नाही आणि आम्ही सर्वात जास्त सिटीचा अनुभव इंटरेस्ट म्हणजे टोमॅटो मध्ये घेतला टोमॅटो आणि कोबी मध्ये पण घेतला ना 100% फॉलो केला ओके आणि आमचे 55 2 महिने पण झाले 55 खांद्यापर्यंत 5 फुटापर्यंत आलेला बरोबर आहे हाईट पण चांगली हाईट आणि ही स्टोरेज आहे ना तुमच्या झाडामध्ये तुम्ही मातीला पोषण दिलं मातीने झाडाला ऑटोमॅटिक पोषण दिलं आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही पाणी निघते ना फुटवा लगेच फूड कडी लगेच प्रत्येक फुटव्याला म्हणजे कांड्याला त्यांचा नवीन पंजा निघालेला आहे फ्लॉवरिंग पण चालू आहे आणि खाली साईज पण होते म्हणजे जे टोमॅटो असे म्हणे असे कडक वाटतात म्हणे टोमॅटो म्हणे नरमनी म्हणे आपले टोमॅटो म्हणे असे नरम वाटतात म्हणे कडक काबरे म्हणे पाण्याचा पचकार होतो पाण्याचा पचकार पूर्ण गरदार म्हटलं अजून हे काही नाही म्हटलं याच्या मधला अजून त्याला टाइम आहे अजून तर म्हटलं गच कडक होणार आहे म्हटलं एक व्हिडिओ म्हटलं मी अशी बघितली म्हटलं युट्यूबवर का म्हटलं ते शेतकरी एक ते म्हटलं असं चॅलेंज करत आहे दोघी हाताना कोण टोमॅटो फोडून दाखवलं मी त्यांना बक्षीस देईन त्यांनी चॅलेंज दिलं होतं की मला हाताने टोमॅटो फोडून द्या बा हा 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 हा